नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भोसले सर जातले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इत्ता पाचवी गणित प्रकरण दुसरं संख्या ज्ञान नंबर वर्क या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सहा अंकी संख्यांचे अंकात लेखन यावर आधारित उदाहरण संग्रह एकोणीस प्रॉब्लेम सेट नंबर थ्री आपण पाहणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी एक उदाहरण चार लक्ष वीस हजार पाचशे या संख्येत हे लिहायची कशा अंकामध्ये पहा या संख्येत हजार स्थानी दशक स्थानी व एकक स्थानी शून्य लावा लागेल म्हणून चार लक्ष वीस हजार पाचशे ही संख्या चार लक्ष वीस हजार पाचशे अशा पद्धतीनं लिहावी लागेल हजार स्थानी या ठिकाणी शून्य आहे दशक स्थानी शून्य आहे एकक स्थानी शून्य आहे म्हणजे चार लक्ष वीस हजार पाचशे ओके प्रश्न पहिला आहे संख्या वाचा आणि अक्षरात लिहा प्रथमत मराठीमध्ये लेखन कसं केलं आहे पहा या ठिकाणी सात लाख पासष्ट हजार दोनशे चौतीस ही संख्या वाचलेली आहे अक्षरात आपण या ठिकाणी लिहायची आहे सात लाख पासष्ट हजार दोन हजार दोनशे चौतीस ओके त्यानंतर चार लाख त्र्याहत्तर हजार दोनशे बावीस हे वाचन झालं लेखन चार लाख त्र्याहत्तर हजार दोनशे पंचवीस त्यानंतर तीन लाख सत्तावीस हजार एक तीन लाख सत्तावीस हजार एक त्यानंतर या ठिकाणी आठ लाख पंचाहत्तर हजार तीनशे पंचाहत्तर आठ लाख पंचाहत्तर हजार तीनशे पंचाहत्तर त्यानंतर एक लाख पन्नास हजार चारशे सदतीस पाच नंबरची संख्या एक लाख पंचाहत्तर हजार तीनशे पंचाहत्तर सहा नंबरची दोन लाख तीन हजार एकशे चौतीस सुटे दशक शतक हजार दश हजारच्या ठिकाणी शून्य आहे ओके म्हणून या ठिकाणी दोन लाख तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे एक्कावन्न हे वाचन लेखन सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे एक्कावन्न त्यानंतर सुटे दशक शतक हजार आणि दश हजार हजार आणि दशा हजारच्या ठिकाणी शून्य आहे म्हणून याचं वाचन नऊ लाख नऊशे नव्याण्णव नऊ लाख नऊशे नव्याण्णव ओके नऊ नंबर सुटे आणि शतकाच्या ठिकाणी शून्य आहे नऊ लाख पंच्याहत्तर हजार दहा वाचन या ठिकाणी लव पाच लाख पंचाहत्तर हजार दहा हे लेखन त्यानंतर दहावी संख्या सुटे दशक दशकाच्या ठिकाणी शतकाच्या ठिकाणी दश हजारच्या ठिकाणी शून्य असल्यामुळं वाचन चार लाख तीन हजार पाच ओके इंग्रजीमध्ये वाचन या ठिकाणी सेवन लॅक सिक्स्टी फायव थाउजंड टू हंड्रेड अँड थर्टी फायू अँड असंही लिहिलं तर चालतं आहे ए एन डी ओके सेवन लॅक ए सी व्ही एन ए के एच लाख एस आय एक्स टी वाय सिक्स्टी एफ आय व्ही फायू थाऊजंड म्हणजे हजार टी एच ओ यू एस एन डी टी ओ टी डब्ल्यू ओ टू एच यू एन डी आर ई डी हंड्रेड अँड थर्टी फोर टी एच आय आर टी वाय थर्टी फोर चौतीस ओके त्यानंतर फोर लॅक दोन नंबरची फोर लॅक सेवन्टी थ्री थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाय ओके त्यानंतर तीन नंबर थ्री लॅक ट्वेंटी सेवन थाउजंड अँड वन फोर नंबर एट लॅक सेवंटी फायू थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी फाय ओके वन लॅक पाच नंबरची वन लॅक फिफ्टी थाउजंड फोर हंड्रेड थर्टी सेवन टी एच आय आर टी वाय थर्टी एस ए फी एन सेवन सहा नंबरची टू लॅक थ्री थाउजंड वन हंड्रेड सेवंटी फोर सेवंटी फोर स्पेलिंग पहा सात नंबरची सिक्स लाख फॉर्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी वन आठ नंबरची नाईन लॅक नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन नाईन नंबर फाईव्ह लॅक्स सेवन्टी फाईव्ह थाउजंड टेन फाईव्ह लॅक्स सेवंटी फाईव्ह थाउजंड अँड टेन फोर लॅक्स थ्री थाउजंड अँड फाईव्ह इन प्रॉब्लेम नंबर थ्री देर आर सिक्स डिजिट नंबर्स इन फिगर्स ओके पुढचा पॉइंट आहे सात अंकी संख्या ओळख लेखन आणि वाचन इंट्रोड्यूसिंग सेवन डिजिट नंबर्स या ठिकाणी एक लाख म्हणजे या ठिकाणी एक वरती पाच शून्य एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष याला जर दहा न गुंतलं तर आणखी एक शून्य वाढते मग आपण स्थानं मोजूया त्याची एक दोन तीन चार पाच सहा सात ठिकाणं आहेत ओके या ठिकाणी सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष म्हणून आपण दहा लक्ष म्हणतो इथं ओके म्हणजे ही सातांकी संख्या तिचं वाचन दहा लक्ष असं करतात त्यासाठी आणखी एक स्थान संख्या वाचताना जसे दश हजार हजार यांचं वाचन एकत्र करतात तसं दशलक्ष आणि लक्ष एकत्र वाचतात उदाहरणार्थ या ठिकाणी पहा अठरा लक्ष पस्तीस हजार सहाशे चौदा हे वाचन झालं ओके या ठिकाणी दशलक्ष ही संख्या सात अंके असते ओके पहा एक दोन तीन चार पाच आणि सात ओके त्यानंतर उदाहरण संग्रह चार प्रॉब्लेम सेट नंबर फोर सात अंके संख्यासाठी खालील संख्या वाचा वा अक्षरातल्या रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स त्या ठिकाणी पहा आपण सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष दहा लाख म्हटलेले आहे तसं सहा नंबरची संख्या आणि सात नंबरची संख्या पंचवीस असल्यामुळं पंचवीस लाख म्हणावं लागेल सात आणि नऊची संख्या ही हजार आणि दशेचा दश हजारच्या ठिकाणी आहे एकोणऐंशी हजार म्हणावं लागेल आणि शतकाची ठिकाणची आठ असल्यामुळं आठशे सुटे दशक यांच्या ठिकाणी दोन्ही संख्या नव्वद नव्याण्णव म्हणावं लागेल त्यामुळे त्या संख्येचं वाचन मराठीमध्ये पंचवीस लक्ष एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव इंग्रजीमध्ये ट्वेंटी फायव लॅक सेवन्टी नाईन थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी नाईन एन आय एन टी वाय नाईंटी एन आय ए नाईन नाईंटी नाईन म्हणजे नव्याण्णव ओके okay. त्यानंतर तीस लक्ष किंवा तीस लाख सत्तर हजार पाचशे सहा तीस लक्ष सत्तर हजार पाचशे सहा थर्टी लॅख टी एच आय आर टी वाय एल एक एच लाख थर्टी लॅक सेवन्टी थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड सिक्स त्यानंतर पंचेचाळीस लाख एकाहत्तर हजार पाचशे चार पंचेचाळीस लाख एकाहत्तर हजार पाचशे चार फॉर्टी फायू लॅक फॉर्टी फायू लॅक सेवन्टी एस सी व्ही एन टी वाय सेवन्टी वन वन्त। थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर ओके हिअर फिफ्टी लॅक पन्नास पन्नास लाख एफ आय एफ टी वाय फिफ्टी लॅक पन्नास लाख मराठीमध्ये ओके साठ लाख दहा या ठिकाणी सुट्टे एककच्या ठिकाणी शून्य आहे शतकाच्या ठिकाणी हजारच्या ठिकाणी दश हजाराच्या ठिकाणी लक्षाच्या ठिकाणी झिरो असल्यामुळं साठ लाख दहा सिक सिक्स्टी लॅक अँड टेन ओके त्यानंतर या ठिकाणी सुट्टे दशक शून्य आहेत हजारच्या दशा हजार आणि लक्षाच्या ठिकाणी शून्य आहेत म्हणून सत्तर लाख शंभर ओके सत्तर लाख शंभर सेवन्टी लॅक अँड हंड्रेड त्यानंतर पुढं ऐंशी लाख एक हजार सुट्ट्या दशक शतकच्या ठिकाणी शून्य आहे या ठिकाणी दशा हजार आणि लक्ष या ठिकाणी शून्य आहे म्हणून ऐंशी लाख एक हजार सुट्या दशक शतक एक हजारच्या ठिकाणी एक आणि पुन्हा शून्य आहेत एटी लॅक अँड वन थाउजंड नव्वद हजार या नव्वद लाख दहा हजार सुटे दशक शतक हजारच्या ठिकाणी शून्य आहे दश हजाराच्या ठिकाणी एक आहे म्हणून या ठिकाणी आपण दहा हजार म्हणतोय लक्षच्या ठिकाणी शून्य आहे दशलक्षच्या ठिकाणी नऊ आहे म्हणून नव्वद लाख दहा हजार नव्वद लाख दहा हजार नाईन्टी लॅक अँड टेन थाउजंड ओके त्यानंतर इथं एक्क्याण्णव लाख आहे एक्क्याण्णव पाच शून्य आहेत एक्क्याण्णव लाख नाईंटी वन लॅक सातच्या सात अंक नऊ आहेत सातच्या सात अंकांच्या ठिकाणी स्थानांच्या ठिकाणी नऊ आहे म्हणून नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नव्याण्णव नाईंटी नाईन लॅक नाईंटी नाईन थाउजंड नाईंटी नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद